एक कर तोड़ा एक कर कड़ा भर हाथर माल नहीं नहीं सेलर हेलो दोन तीन ठिकाणी झाला आठ पाडे एक जण भेटला तिथं चार झाला तीन चार झाला सगळं दडलं काय तुफळ झालं खायला तर मिळणार नाही यावेळी
माझे नाव रमेश रुद्राक्ष शेटे आहे. आमच्या भौगोलिक आटपाडी तालुक्यात डाळिंब, द्राक्षे, झेंडू ह्या अशा बऱ्याच पिकाचा बारमाही पिकाचं पिकं असल्यामुळं मध्यंतरी अवकाळी पावसामुळं करोडो रुपयाचं नुकसान झालं आणि शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेत. पण ह्या शासनाच्या ह्या ABCD कारभारात ही सगळं अडकून पडलं आहे. कुठल्याही शेतकऱ्याला भरपाई मिळाली नाही. काही लोकांना मिळाली, तालुक्यातील थोड्या लोकांना मिळाली, थोड्या लोकांना अजून ABCDचा ह्यांचा गराडा चालू आहे. ABCDच्या नावाखाली ह्यांचं काही 10 गावांना येते, नंतर पुन्हा 10 गावाला येते, आपण किती वर्ष चालणार. ह्या तिघाडी सरकारनं ह्या शेतकऱ्यांना वेठीस धरलंय अक्षरशः. कधी शासनाची सरसकट कर्जमाफीची अपेक्षा होती लोकांना, शेतकऱ्यांना, ते कर्जमाफीसुद्धा मिळाली नाही. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या लोक शेतकऱ्यांना अजिबात कर्जमाफी मिळाली नाही. हे घोषणा होऊन 2019 साली घोषणा झालेली आहे. आज 2021 उजडलं तरी शेतकऱ्यांना सर रेग्युलर कर्जमाफी भरणाऱ्याला 50,000 रुपये देणार होते, ते अजिबात मिळालं नाही. आता शेतकऱ्यांना खरं हाच प्रश्न पडला आहे की रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज भरायचं का नाही, ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्या तिघाडी सरकारनं शेतकऱ्यांना न्याय मिळा द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. अवकाळी नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळाली का, कशा पद्धतीनं काय सुरू आहे? अवकाळीची भरपाई आमच्या आटपाडी तालुक्यातलं थोड्याच लोकांना मिळाल्या अगोदर, ते पण थोडी थोडी मिळाल्या, फक्त द्यायचं म्हणून दिले. बाकीचं ह्या अधिकाऱ्यांच्या गोळ्यात ही तलाठी ही सर्कल जे आहेत ना, त्यांनी पंचनामा केलं, पण अक्षरशः तहसील कार्यालयात पंचनामासुद्धा जमा केले नाहीत. त्याबद्दल आम्ही तक्रार दिलेली आहे, त्याचाही अजून काही नाही. फक्त नोटीस काढल्या तलाट्यावर, आडसूळ म्हणून तलाटी आहे, त्यानं 5 गावांना हे केलं, पंचनामा केलं, पंचनामाच जमा केलं नाहीत मुदतीत. त्यामुळं त्या शेतकऱ्यांना ह्या अधिकाऱ्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. नमस्कार, माझं नाव सत्यजित पाटील, मी पळशीगावचा एक शेतकरी आहे. आता ह्या मध्यंतरी झालेल्या अवकाळीमुळे, अवकाळी पावसामुळे असेल किंवा मध्यंतरी गारपीट झाली, यामध्ये खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये माझ्या स्वतःच्या गावचं पळशीगावच्या माझं गाव प्रामुख्याने द्राक्ष बागायतदारांचं गाव म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. तर माझ्या गावचा म्हणजे द्राक्ष बागेचं प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांचे गोरगरीब शेतकरी कर्ज काढून द्राक्ष बाग, आमच्या गावात अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना द्राक्ष बागेसाठी द्राक्ष बागेला पाणी नाही, लोकं टँकरनं बागा जगवतात. इतकी वाईट अवस्था आहे, इतक्या वाईट अवस्थेतनं लोक शेती करतात आणि ह्या अशा अवकाळीच्या नुकसानामुळं शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात बागेचं नुकसान झालं आहे आणि त्याची नुकसान भरपाई आजपर्यंत सरकारने काय गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेली नाही आणि लोकांना अक्षरशः आता शेती करायला लागणीला असेल किंवा औषधाला असेल कशाला अक्षरशः पैसे नाहीत. शेतकरी कर्जाने हवालदिल झालेला आहे. त्यामुळं मी सरकारकडे एवढीच कळकळीची विनंती करतो की सरकारनं लवकरात लवकर तत्काळ अंमलबजावणी करून गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर अवकाळीचे पैसे जमा करावेत. ओके, पांडुरंग सरगर, राहणारे होतड तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. मी होतड गावचा रहिवासी असून माझे 15 एकर शेत आहे आणि माझ्या शेतात आता मागच्या अवकाळाच्या अगोदर द्राक्षे 2 एकर होते, टमाटो होते 2 एकर, झेंडू होता आणि डाळिंब 2 एकर होतं आणि ज्वारी बाजरी असे पीक होतं. पावसानं सत्यानाश झाला त्या पिकांचा, एकही रुपया त्यातनं मिळाला नाही आणि शासनाची लोकं आली, पंचनामा करून गेले,
आणि आज काय काय एकही रुपया अजून आमच्या पदरी मिळाला नाही आणि आता नवीन पीक लावायचं झालं तरी पैसा आमच्याकडे नाही, त्यामुळं आता पडीक क्षेत्र आहे, कोणतेही उत्पन्न नाही, सध्या कर्जबाजारी झालो अक्षरशः. शासन दरबारी तुम्ही काय त्याची मागणी के पाठपुरावा केला नाही? शासन दरबारी भरपूर पाठपुरावा केला पण अजून काय दाद आमची घेतलेली नाही सरकारनं, त्यामुळं अक्षरशः शेतकरी होरपळून चाललाय, याला न्याय मिळावा.